विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्या आधी तुम्ही जे 10-11-12 जण आहात ते कोणत्या नावाने आता इथून पुढे तेवढा टेम्पररी काळ काम करणार यासाठी 3 नावं विचारलेली आहेत. चिन्ह काही विचारलेलं नाही कारण राज्यसभेत चिन्ह लागत नाही, त्याला फुली मारावी लागते आणि त्यामुळं राज्यसभेच्या निवडणुकांसाठी नावं देण्याचं काम होईल. कदाचित ते पुढे कंटिन्यू होईल. पण आपण आज जी पदं घेतलेली आहेत त्या पदांना आपल्या पवारसाहेबांना साजेसं पवारसाहेबांच्या कडून येणारं नाव जे काही आपल्या पक्षाचं राहील ते आपल्याला मिळेल आणि आपण त्या नावाने इथून पुढं घराघरापर्यंत पोचण्याचं काम केलं पाहिजे. चिन्ह नवीन घ्यावं लागलं तर ते चिन्हही घराघरापर्यंत पोचवलं पाहिजे. मला आठवतं की 1999 साली घड्याळ चिन्ह घेतलं तर मला भीती वाटायची की घड्याळ लोकांच्या पर्यंत पोचेल काही नवीन आहे म्हणून घड्याळाचे प्लास्टिकचे बिल्ले मोठ्या प्रमाणात मी छापून लहान मुलांच्याकडे देऊन वाटप करायचो. कल्पना आहे की लोकांना आपलं घड्याळ कळलं पाहिजे. लोक आपल्यापेक्षा फार पुढे आहेत. लोक कुणाचं कुठलं चिन्ह आहे हे ओळखतातच पण आता नावाने आणि व्यक्तीने काम चांगलं केलं असेल तर त्याला मत देतात. त्यामुळे आता चिन्हाची भीती बाळगू नका. पक्षाच्या चिन्ह पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पवारसाहेब ठरवतील पण आपला नाणं जर खणखणीत असेल तर चिंता करायची गरज नाही आणि तुमचं कर्जत जामखेडचं नाणं खणखणीत आहे त्यामुळे तुम्हाला कुणाला चिंतेची गरज नाही. रोहित दादांनी सांगितलं की जिल्ह्यात काम करायला जरा काही लोकांनी जायला पाहिजे ही योग्य कल्पना आहे. त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात देखील तेवढंच प्रभावी काम करावं. आमची ही यात्रा जी चालू आहे ती यात्रा वेगळ्या मतदारसंघात लोकसभेच्या जाते. आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातला हा पहिला मतदारसंघ आहे. 3-4 मतदारसंघ नगरला बोलवून घेण्यात आलेले आहेत कारण आता काल ही गोष्ट झाल्यामुळे परत शिरूरला हे करून पुणे जिल्ह्यातले काही मतदारसंघात उद्या मी जाणार आहे. पण आपला सर्वांना या ठिकाणी नगरची सुरुवात करताना कर्जतकरांना भेटावं जामखेडकरांना भेटावं म्हणून आज छोटेखानी ही बैठक या ठिकाणी ठेवली. अतिशय उत्साहानं तुम्ही या ठिकाणी आलेला. ही लढाई बरीच मोठी आणि लांबची आहे. आपण का लढतोय याचाही विचार तुमच्या मनात असणं आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी या भागामध्ये आबासाहेब निंबाळकरांचं नेतृत्व अनुभवलेलं आहे. महात्मा गांधींच्या विचारानं चालणारी ती पिढी ही कधी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं असेल असं मला वाटत नाही. पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची प्रथा पूर्वी नव्हती. फार फार तर पोलिसाला विनंती करायची की बाबा असं असं झालंय ह्याची बाजू योग्य वाटते योग्य तो न्याय कर. पण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केल्याशिवाय न्याय मिळत नाही अशी माझी नाही भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची खात्री झालेली. भारतीय जनता पक्षाचा हा आमदार त्या पोलीस स्टेशनमध्ये जातो 5 गोळ्या मारल्या असं मीडियाला ठामपणाने सांगतो. ज्याला गोळी लागली आहे त्याची तब्येत आहे का गेला अजून काही कळायला मार्ग नाही. हृदयाच्या जवळ गोळी लागली आहे किडनीच्या जवळ गोळी लागली आहे आणखीन कुठं लागली असेल तो आहे का नाही याच्यावर चर्चा नाही. ज्याला गोळी लागली आहे तो सत्तेत असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा पदाधिकारी होता दोघं तिघं. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी जाऊन गोळ्या मारल्या. आता या घटना एवढी गंभीर घटना आहे मुंबईच्या आसपास सगळीकडे या गँग आहेत. गँग जमिनी हडप करणे जमिनी एकमेकाच्या असतील तर त्या चिरणे परस्पर जमिनीची विल्हेवाट लावणे इमारती बांधणे
फ्लॅट विकणे, परवानग्या न काढणे, हा सगळा ठाणे जिल्ह्यातल्या या सगळ्या उपनगराच्या वेगवेगळ्या भागातले असे इश्यू फार मोठे आहेत. आता जे आमदार ज्यांनी गोळीबार केला ते काय म्हणतात तुम्ही ऐकले की नाही मला माहीत नाही. ते असं म्हणतात की मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली, ते भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा गद्दारी करणार आहेत, त्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले, ते मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील, महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम ते करत आहेत, त्यांनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. हे आम्ही नाही म्हणत. हे 105 आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा एक आमदार गोळीबार केल्यानंतर ही वाक्य उच्चारतो. आता ह्याची चौकशी झाली पाहिजे की नाही? किमान करोडो रुपये खाल्ले ह्याची तर चौकशी करा. महाराष्ट्रामध्ये असा प्रकार कधीच आपण ऐकलेला नव्हता. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केलेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून तो जे बोलला त्याच्यावर एकनाथ शिंदेच्या गटाचे मंत्री आणि आमदार एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे गाराने घेऊन गेले की हे कसं काय आपल्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार झाला, हे सहन कसं करायचं. पण हे सहन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. ते ज्यांच्याकडे आपली कैफियत घेऊन गेले त्या बिचाऱ्या माणसानं सगळं सहन करायचं ठरवलेलं आहे, त्याच्या हातात काय नाही. सत्ता असेल. आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचं काम झालेलं आहे. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स असा याचा नेहमी अनेक जण उल्लेख करतात. मी मेहबूब शेखला म्हटलं तू मेहबूब काय भाषण करतो का म्हटलं, मी म्हटलं तू म्हणतो की महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागला, बिहार करताय का, म्हटलं बेट्या करताय नाही झालेला आहे. झालेला आहे. अरे ह्याच्या बिहारमध्ये असं होत नाही. त्यांनी लाठीचार्ज कसा करायचा हे सांगितलं. मंत्री राज्याचे असं बोलू शकतात आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं काहीही बिघडवू शकत नाहीत. सत्तेसाठी एकमेकाच्या सगळ्या आगळीका सहन करण्याचं काम महाराष्ट्रात चाललेलं आहे. हा एक भाग. एका पक्षाचे सत्तेतल्या पक्षाचे आमदार परवा म्हटले त्या छगन भुजबळांच्या पेकाटात लात घालून त्यांना घालवून टाका मंत्रिमंडळातून बाहेर, म्हटले की नाही? म्हटले की नाही? मी एकदा फार 2002-03 साली पवारसाहेब कोल्हापूरला आलेले, मी आपलं भाषण करताना म्हटलं, माझं असं त्यावेळी मत होतं की पवारसाहेबांनी महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्राची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशा आशाचं एक भाषणात एक वाक्य किंवा अर्धच वाक्य म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पवारसाहेबांनी मी कोल्हापूरला कोल्हापूरहून पुण्याला येत होतो तर मला फोन आला. ते म्हटले काय? मी म्हटले साहेब मुख्यमंत्र्यांचा फोन येतोय. पवारसाहेब म्हटले मला वाटलं होतंच तुला फोन येईल. म्हटलं का? तू काल बोललास म्हटले. मी फोन घेतला, विलासराव देशमुख पलीकडे होते. विलासराव देशमुख म्हटले जयंतराव एकतर तुम्ही राहावा मंत्रिमंडळात किंवा मी राहतो. साधा एक वाक्य बोललो. इथं तर
मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांना पेकाटात लात घालून हाकलून द्या असं सांगणाऱ्या आमदाराला राज्याचा मुख्यमंत्री, दोन बहादूर आमचे मोठे उपमुख्यमंत्री आहेत, यातला एकानं तरी तंबी दिली का त्या आमदाराला? दिली का? त्याला पक्षातनं काढला का? महाराष्ट्रामध्ये काय चाललंय? ही बेशिस्त कष्टानं गोळा केलेल्या आमदारांच्यामुळे आता इतकी निर्माण झालेली आहे की त्यांना सांभाळता सांभाळता नाकी नवी आली आहे. त्यांना सांभाळायचं कसं हा प्रश्न आहे आणि ते काय म्हणतील त्याला मान्यता देणं याचा दुसरा पर्याय राहिलेला नाही. आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठं काय क्लॅरिटी आहे? सरसकट आरक्षणाच्या बाबतीत आता चर्चा जवळपास थांबलेली आहे. आमचे जरांगे पाटील आता उपोषणाला बसणार आहेत, मी असं काल परवा ऐकलं, 10 तारखेला. दुसऱ्या बाजूने ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भातली ओबीसी समाजाची जी भूमिका आहे त्याविषयी सरकार काय करतंय त्याबद्दलही सरकारमध्ये कुणी काही बोलत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तर काहीच चर्चा नाही. काल मी एका येताना वेळापूरच्या पुढं वेळापूरच्या आधी एका गावात गेलेलो, 10 दिवस उपोषण चाललंय त्यांचं, एकही सरकारी अधिकारी त्यांच्याकडे गेला नाही. महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आर्थिक प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी तयार झालेल्या आहेत, त्या कशा मी सांगेन 2 मिनिटांनी. पण सामाजिक अस्थैर्य देखील महाराष्ट्रात या सरकारच्या काळात तयार झालेलं आहे. गुण्यागोविंदाने राहणारे लहान लहान समाज त्यांच्यात मनभेद करण्याचं काम सरकारमध्ये बसलेले मंत्री आणि सरकारच्या पाठिंब्यानं पुढाकार घेतलेले लोक करायला लागलेले आहेत. त्या सगळ्याला सरकारचाच पाठिंबा आम्ही शांतपणाने बघतोय. काही लोकांनी एक बाजू सांभाळायची, उरलेल्या लोकांनी दुसरी बाजू सांभाळायची. महाराष्ट्रामध्ये असं चित्र आम्ही गेल्या 40 वर्षात कधी बघितलं नाही. समाजासमाजात भांडणं लागली पाहिजेत, समाज दुभंगला पाहिजे, एकीनं राहणारी गावागाड्यातली सगळी माणसं विस्कटली पाहिजेत, हा प्रयत्न या महाराष्ट्रात चाललाय आणि ही लढाई त्यासाठी आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आमच्या राज्य सरकारने मागचा अर्थसंकल्प मांडला त्या दिवशी 17,000 कोटी रुपये महसुली तूट होती, म्हणजे 17,000 कोटी खिशात नसताना जास्त जाहीर केले. जूनमध्ये 44,000 कोटीच्या अतिरिक्त पुरवणी मागण्या मांडल्या. डिसेंबरमध्ये परवा अधिवेशन संपलं, 55,000 कोटीच्या नव्या पुरवणी मागण्या मांडल्या. हे जे वेगळे शेतकऱ्यांची संकट झाली, पैसे कोणाच्याच पदरात नाहीत, मदत अजून आलीच नाही, पण त्याची बेरीज मित्रांनो 44,000 कोटी रुपये होते ज्याच्या घोषणा झालेल्या आहेत. 1,60,000 कोटी रुपये सरकारने आपल्या खिशात नसताना महाराष्ट्रात जाहीर केलेले आहेत आणि म्हणून जर इथं कॉन्ट्रॅक्टर काय आता आपल्या सभेला यायची बंद झालेत, ते सत्तारूढ पक्षाच्या सभेला जातात. जर कोणी असले तुमचे चुकून माकून पावना पै कोण असेल तर त्याला माझा सल्ला द्या. काय घेतले का कॉन्ट्रॅक्ट घेतले? कितीच आहे? 7 कोटी. बजेटमध्ये त्याला किती पैसे दिलेले आहेत हे बघा पुस्तक काढून. ते व्हाईट बुकमध्ये लिहिलेलं असतं त्या कामाला. रोहितदादांच्याकडे बजेटची पुस्तक असतील. ते जे काम आहे त्यात 7 कोटीत 50 लाख दिले तर 50 लाखाच्यावर 1 रुपया काम करू नका, नाही ते हेलपाटी घालावे लागतील 4 वर्ष पैसे मिळण्यासाठी. आणि तुम्ही जरा मला चेहऱ्यावरून दिसतंय जरा दिलेले आधीच काहीतरी ॲडव्हान्स. आई
तिकडे कोण आहे का? गोडसे साहेब काय दिले काय? तो तुमचा प्रश्न आहे, तो तुमचा खासगी कार्यभार आहे, आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. तुम्ही किती दिले हेही विचारणार नाही, कुणाला दिले हेही विचारत नाही. पण माझा हा सल्ला फुकटचा आहे, याला काय पी नाही आहे, की जेवढं बजेटमध्ये पुस्तकात आकडा लिहिलेला आहे त्याच्यावर जर गेला तर ती पुढची अमाऊंट मिळायला थोडासा त्रास होईल. म्हणजे काय, आमचं सरकार आलं की परत आमच्याकडेच यावं लागेल की साहेब ते काय करणार, असं झालं तसं झालं, त्यामुळे जरा बेतानं. तुम्हाला दुसरा एक महत्वाचा भाग सांगतो, हे असे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना रोहित दादा, त्यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून संदीप वरपे असं सांगितलेलं आहे की आम्हाला कामं घेतली आहेत, आम्ही टेंडर घेतलेलं आहे, वर्क ऑर्डर आहे आमच्याकडं, आम्ही कामही करतोय. पण काम करताना ज्या भागात काम असतं तिथं तुमच्या सत्तारूढ पक्षाचे दोन पक्ष तीन पक्ष एकमेकात भांडतात, आम्हाला काम करून देत नाहीत. एकानं काम आणलं असलं तर दुसरा आडवा पडतो, आमचं काम उशिरा होतं, उशिरा झाल्यामुळं सरकारी अग्रीमेंट प्रमाणे आम्हाला दंड सरकारी अधिकारी करतात आणि दंडाचा भुर्दंड आम्हाला बसतो. काही वेळा आम्हाला धमकावलं जातं, काही वेळा मारहाण केली जाते आणि आम्हाला कुठंही संरक्षण मिळत नाही. त्यामुळं 15 फेब्रुवारी पर्यंत संरक्षण कसं देणार हे सांगा, त्याशिवाय आम्ही महाराष्ट्रात आता सगळी कामं बंद करतो. तुम्ही आहे का त्यात? गोडसेंची सही झाली असेल त्याच्यावर. विनोदाचा भाग सोडून द्या, पण महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराच्या एरियामध्ये काम आमदाराने मंजूर करून घेतलं, विधान नगरसेवकाने काम मंजूर करून घेतलं की त्याला विचारल्याशिवाय त्याचा ठेका द्यायचा नाही, तो सांगेल त्यालाच ठेका द्यायचा, त्यानं जे काम केलं ते मंजूर ज्याही क्वालिटीचं असेल तसंच मान्य करून त्याला पैसे देणे, हा उद्योग महाराष्ट्रात चालू आहे. आणि माझी अपेक्षा आहे राज्याच्या देवेंद्र फडणवीस, त्यातल्या त्यात मी समजतो की जास्त प्रोएक्टिव्ह काम करतात, त्यांनी तरी गृहमंत्री म्हणून यात लक्ष घालावं. या सगळ्या कंत्राटदारांना संरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा करावा. माणूस काम घेतो आणि तिथं काम करून घेतल्यावर त्याच्या समोर जी संकट तयार होतात, ही संकट ही महाराष्ट्राची कधीही पद्धत नव्हती. आज दुर्दैवानं या पद्धतीनं महाराष्ट्र चाललेला आहे आणि म्हणून आपली लढाई आहे तो महाराष्ट्र सक्षमपणाने उभा करण्याची आहेच, प्रगतीची आहे, विकासाची आहे. पण हे अधोगतीचे मुद्दे जे चालू झालेले आहेत ते बंद करण्यासाठी देखील आपण सगळ्यांनी संघर्ष करावा लागेल, हे तुम्ही सगळ्यांनी मनात ठेवलं पाहिजे. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मी मतदारसंघात जातो, अमकं काम आलं, तमकं काम आलं, तमकं रस्ते होतील, गटार होतील, पाण्याच्या योजना होतील, सगळ्या होतील. आता भारत इंडिया शायनिंग नंतर ज्यावेळी मनमोहन सिंग सत्तेवर आले तर त्यांनी भारताच्या ग्रामीण भागासाठी योजना एवढ्या काढल्या की प्रचंड पैसे त्यावेळी ग्रामीण भागात आले. पण असा प्रकार आम्ही कधी बघितलेला नव्हता. त्यामुळं महाराष्ट्राची प्रशासकीय घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे असं मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही, मी हे अनुभवातून तुम्हाला सांगतोय. आज सरकारी यंत्रणा देखील तिथल्या स्थानिक सत्तेत असणाऱ्या माणसाचं ऐकायला लागल्या. त्या माणसाने त्याच्या पार्टीनं काही अन्याय केला तर ते झाकून ठेवण्यासाठी, झाकून देण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करत आहे. हे जे गोळीबार केलेले आमदार आहेत, सकाळी रात्री केला असेल, सकाळी मला बातमी आली, त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलेलं आहे. हे काय जावई झालं का काय यांचं? मग नंतर अटक वगैरे झाली, भाग वेगळा. पण सांगायचा मुद्दा असा की सरकारी यंत्रणा सगळ्या एजन्सीज महाराष्ट्र सरकारमधल्या या सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम होत नाहीये, ही खरी सामान्य माणसांच्या मधली तक्रार आहे. महागाईवर मी बोलून तुमचा वेळ घेत नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे,
66 रुपये जो पेट्रोल 106 रुपयावर गेले, स्टील वाढले, सिमेंट वाढले, काय आहे ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. दुसऱ्या बाजूने बेकारीची समस्या वाढलेली आहे. 10.9% आज भारतातली बेकारी गेलेली आहे. तिसऱ्या बाजूने या देशा महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावर अनन्वित असे अत्याचार अन्याय व्हायला लागलेले आहेत. हजारो महिला, शेकडो महिला या पळून नेलेल्या आहेत, ज्यांचा शोध अजून पोलीस खात्याला लागला नाही. वेगवेगळ्या भागातल्या महाराष्ट्रातल्या पळून गेलेल्या किंवा हरवलेल्या, पळून गेला हा शब्द सोडून द्या, हरवलेल्या महिला इतक्या आहेत की त्यांचा गणती होईना झाली आहे किंवा सापडेना झाले आहेत त्या. म्हणजे कायदा व सुव्यवस्थेचं वाबाडं निकाल लागले, राज्याची आर्थिक व्यवस्था अतिशय अधोगतीकडे जायला लागली आहे, महागाई आणि बेकारी ह्या समस्या आपल्या पाचवीला पुजलेल्या आहेत, मग प्रगती कुठे चाललेली आहे? एखादा हायवे झाला म्हणजे प्रगती झाली असं समजायची आवश्यकता नाहीये. हायवेनं प्रगती होते, होत नाही असं नाही. आमच्या सुप्रियाताईंनी लोकसभेत परवा भाषण केलं, त्या म्हटल्या की वंदे मातरम चांगली रेल्वे, वंदे भारत चांगली रेल्वे, काय प्रॉब्लेम नाही, पण मोकळी जायला लागली. गरीब रथ नावाच्या ज्या रेल्वे आहेत, वंदे भारतला जर 700 रुपये तिकीट असेल तर गरीब रथला 70 रुपये तिकीट असतं, एवढा फरक आहे. त्या गरिबांच्या प्रवासाची व्यवस्था तुम्ही विसरू नका असं त्यांनी आव्हान लोकसभेत केलं. आणि म्हणून या सगळ्या प्रश्न, आता प्रश्न सांगून तुमचा वेळ घेणार नाही, कारण राजेंद्र तात्या फाळके म्हणत असतील की अहमदनगरला 1 वाजताचा मेळावा आहे लवकर निघा, तसं म्हणत नाहीत कारण त्यांचाच भागात आलोय आम्ही म्हणून. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही विस्कटायला लागलेली नव्हे, विस्कटलेली घडी आहे. रामाचं मंदिर बांधलं, आनंद आहे, आपण काय रामाच्या विरोधी नाही, आम्ही पण रामाची पूजा केली. पण आपल्या परंपरेने हजारो वर्ष आपण कोणाकडे जातो, संकट आलं तर त्या पांडुरंगाकडे जातो. पांडुरंगाच्या पायावर माथं टेकलं की एक समाधान येतं, जे पुन्हा पुढच्या वारीच्या वेळी आपल्याला आठवतं की आता परत जाऊन पांडुरंगाची भेट घेतली पाहिजे. अनेक जण, लाखो भाविक नुसतं शिखराचं दर्शन घेतात आणि मागे जातात, एवढी श्रद्धा महाराष्ट्राची पांडुरंगावर आहे. रामाला आमचा विरोध नाही, पण आमची खरी भक्ती पांडुरंगावर आहे, आई तुळजाभवानीवर आहे, खंडोबावर आहे. अहिल्यादेवीने भारतामध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवीने भारतामध्ये एवढ्या 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. त्या अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या संस्कृतीतली आम्ही सगळी लोक आहोत. आणि म्हणून आम्हाला हे माहिती आहे की देवाला नमस्कार, देवाचा आदर मान्य आहे, पण कष्ट केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. पांडुरंगाच्या दारात जाणारा वारकरी शेवटी मागे येऊन कष्ट करतो, वर्षभर राबतो, पुन्हा संकट किती आली, मनासारखे निर्णय नाही झाले तरी पांडुरंगाकडे जातो. आणि हीच संस्कृती महाराष्ट्राची आहे. आज आपण सगळे कदाचित आपल्याला वाटत असेल राजकीय संकटात आहोत, राजकारणात असे दिवस येत असतात, मला विश्वास आहे की तुम्ही ठामपणाने आदरणीय पवार साहेबांच्या मागे सक्षमपणाने उभा राहाल. कर्जत जामखेड मतदारसंघच नाही तर या दक्षिण अहमदनगर लोकसभेची जबाबदारी सक्षमपणाने तुम्ही सगळे खांद्यावर घ्याल आणि सर्व मतदारसंघात, इथून सर्व मतदारसंघात जाऊन प्रचाराचं काम देखील तुम्ही तेवढ्याच सक्षमतेने कराल असा विश्वास मी या निमित्तानं बाळगतो. विषय बोलण्यासारखे बरेच आहेत, पण आता पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन की आपण आधीच्या सगळ्या वक्त्यांनी केलेले सांगितलेले मुद्दे, महाराष्ट्राची अधोगती, शेजारच्या राज्यात जाणारे प्रकल्प, ह्या सगळ्यांचा विचार तुम्ही मनानं करा. टेलिव्हिजनवर जे दिसतं, आता आपण तर कमिटेड कार्यकर्ते आहोत,
पण टेलिव्हिजनवर दिसतं ते जनता बघत असते आणि आज सगळ्या टेलिव्हिजनवर एकच बाजू दाखवली जाते. त्यामुळे व्हॉट्सअप बघायची सवय लावा. व्हॉट्सअप नाही, युट्यूब. आणि युट्यूबवर वेगळी लोक वेगळ्या घटना घडल्यावर त्याच्याबद्दल आपली मतं व्यक्त करतात, ती पण ऐका. कुठल्याही बाजूची असतील तुम्ही ऐका. मी या मताच आहे की सर्व ऐकून आपला निर्णय लोकांनी करायचा असतो. आणि त्यामुळं फक्त टेलिव्हिजन बघितला, टेलिव्हिजनच्या विरोधात नाही, आपली मराठी चॅनल थोडं बहुत आपलं दाखवतात, पण देशातलं कुठलंही चॅनल काढलं तर विरोधी बाजूचा आवाज मर्यादित आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून यूट्यूब चॅनलचा देखील ऐकण्याची सवय आपण सगळ्यांनी करावी. पुन्हा एकदा आपण सगळे इथं आलात, सर्व नवनियुक्त नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि रोहित दादांना जास्तीत जास्त वेळ महाराष्ट्रात फिरण्यासाठी आपण सगळ्यांनी द्यावा अशी विनंती करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर सुनील दादा शेलार.